सर, आपण बघितलं तर लोकसभा निवडणुकीत घाटकोपर पश्चिम मतदारसंघात भाजपाच्या राम कदमांचं जिथं प्राबल्य आहे, म्हणजे ते दोन टर्म निवडून आले तिकडनं, तिथं महाविकास आघाडीला मताधिक्य मिळालं होतं. खरं तर हा गुजराती बहुल एरिया आहे, तर भाजपासाठी पोषक वातावरण असतं तिथे. तर राम कदम यांच्यासाठी ही धोक्याची घंटा म्हणावी लागेल का? आपण अनेकदा बघितलेलं आहे की मतदार लोकसभेसाठी वेगळा विचार करतो, विधानसभेसाठी वेगळा विचार करतो आणि स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी वेगळा विचार करतो. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत या मतदारसंघात, विधानसभा मतदारसंघात भाजपला थोडा जरी फटका बसला असला तरी आतापर्यंतचा जर इतिहास बघितला, 1990 पासूनच्या निवडणुकांचा इतिहास बघितला, तर घाटकोपर हा मतदारसंघ प्रामुख्यानं भारतीय जनता पक्षाच्या बरोबर राहिलेला आहे. दुसरा मुद्दा असा आहे की राम कदम यांची उमेदवारी, राम कदम हे त्या भागातले, आधी ते मनसेचे आमदार होते, त्यानंतर ते आता भारतीय जनता पक्षात आलेले आहेत. ते त्यांच्या विविध धाडसी विधानांबद्दल प्रसिद्धच आहेत. त्याखेरीज मतदारांना तीर्थयात्रा घडवून आणण्याचं जे पद्धत सुरू झाली त्याचं बरंचसं श्रेय राम कदम यांना जातं. त्यामुळे ते इतर 4-5 वर्ष इतर कुठल्याही वादात पडत नाहीत, स्थानिक वादात, पण मतदारांना आनंदी किंवा खुश ठेवण्याचं तंत्र त्यांना चांगलं अवगत झालेलं आहे. त्यामुळे लोकसभेत जे घडलं तेच या विधानसभेत घडेल असा अंदाज व्यक्त करून त्यांच्या काळजीत भर घालू मी इच्छित नाही. त्यांनी प्रयत्न करावा, प्रचार करावा. लोकसभेचा झाला तो इतिहास झाला, आता विधानसभेचं आहे ते भवितव्य आहे, त्याकडे लक्ष देणं अधिक योग्य ठरेल. बरोबर आहे. राजकारणासंबंधित गंभीर चर्चेनंतर आता वातावरण थोडं हलकं फुलकं करूयात. पाहूयात दिवसभरातल्या काही खुमासदार घडामोडी.